माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या 68व्या वाढदिवशी मुक्ताईनगर येथील त्यांच्या घरी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. एकनाथराव खडसेंवर प्रेम करणारे लोक आहेत. कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत मोठा वर्ग त्यांना मानणारा आहे. आज त्यांच्या वाढदिवशी अनेकांनी त्यांना फोनवर देखील शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अगदी साध्या पद्धतीने घरीच वाढदिवस साजरा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालंय. 10-15 वर्षापूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागल्याचं खडसे यांनी यावेळी म्हटलंय. आता या ठिकाणी आमच्याकडे सरकार महाराष्ट्रामध्ये होतं, दिल्लीमध्ये सरकार होतं, आमच्याकडे साधन संपत्तीची कमी नव्हती, भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती, तरीही आम्ही 123 आणले एकट्याच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आणि आता 105 त्याच्यासाठी जागा निवडून आल्या म्हणजे काय आहे? तुमच्याकडे सारी साधन संपत्ती येणार ह्याचे कारण काय आहे? जनतेच्या मनामध्ये शंका आहे का? निव्वळ मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का? कोणत्या कारणासाठी आहे याचा शोध मी घेतो आहे. पण मला असं वाटतं की ज्या मेहनती आणि ज्या कष्टाने आम्ही या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं, त्या कालखंडामध्ये जे काही अनेक लोक होते ते नव्हतेसुद्धा हे अलीकडे 10-12 वर्षामध्ये जन्माला आले, राजकारणामध्ये चमकायला लागले आणि आमच्या सरकारला अक्कल शिकवायला लागले, तर महाराष्ट्रामधल्या जनतेमध्ये आणि मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. त्या संतापाला कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल मला सांगता येत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणाला की अन्य पक्ष मला बोलवत आहे की या पक्षात या त्या पक्षात या, ही गोष्ट खरी आहे. आतापर्यंत हे अनेक वेळा झालं आहे, पण माझ्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्या पक्षामध्ये जावं असं आजपर्यंत तरी वाटलेलं नाही. आपल्या 68व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथील कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना खडसे यांनी उत्तरं दिली आहेत. एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी मोठी मेहनत घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती आणि आता केंद्रात आपलं सरकार होतं. राज्यात अनुकूल परिस्थिती होती, मात्र या अशा नेत्यांच्यामुळे सर्व वातावरण अनुकूल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे. मी गेली 40 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे, मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा कधीतरी स्फोट होऊ शकतो असं मला वाटतं. भाजपासह सर्वच पक्षात मला मानणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार आहे. वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यभर फिरतो. नियमित ज्या रीतीनं माझा दौरा असतो त्याच नियमित त्या पद्धतीने मी राज्यभर जाणार. काही विशिष्ट हेतू घेऊन जाणार नाही आहे, परंतु प्रत्येक वेळी जात असताना काही नवीन बाबी असतात, कार्यकर्त्यांनाही काही नवीन सूचना द्यायच्या असतात. दोन प्रकारचे कार्यकर्ते माझ्याकडे आहेत, एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि एक नाथाभूवर प्रेम करणारे सर्व पक्षांमधील सर्व जाती धर्मामधील कार्यकर्ते. त्यामुळे या अशा स्वरूपाचे जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना भेटलं तर आनंद वाटतो, उत्साह येतो. आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना आहे की नाथाभूवर अन्याय झाला आणि त्यामुळे एक संताप, एक चीड कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. आणि कुठला तरी निर्णय घ्या, काहीतरी करा. हे किती दिवस अपमान सहन करणार आहे? किती दिवस तुम्ही असे छळवणूक करणार आहे? तुमच्यावर सातत्याने अन्याय तुम्ही का सहन करताय? त्याचं काय कारण आहे? अशा बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे. आणि स्वाभाविक आहे की इतके वर्ष झाले राजकारणामध्ये काम करत असताना, एक 4-5 वर्षामध्येच नाथाभाऊ एकदम पक्षाच्या दृष्टिकोनातनं म्हटल्यापेक्षा पक्षातील काही व्यक्तींच्या दृष्टिकोनातनं नालायक ठरायला लागला, भ्रष्ट ठरायला लागला. आणि मग असं काय झालं? हे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची मी चर्चा करणार आहे आणि ज्या काही वस्तुस्थिती आहे ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे. संताप आहे. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा 3-4 व्यक्तीच्या पक्षामध्ये आहेत की ज्यांनी माझ्यावर अन्याय केला असं आमच्या लोकांना वाटतं. त्याच्या संदर्भातली माझी जी भूमिका आहे ते कार्यकर्त्यांसमोर मी मांडणार आहे. आणि त्यासाठी मी नेहमीप्रमाणे दौरे करणार आहे, असे विशेष दौरे नाही आहे. सध्याच्या आघाडी सरकारचा विचार केला तर अजून 1-1.5 वर्ष उलथापालथ होईल असं आपल्याला वाटतं. सध्याच्या सरकारमध्ये मला वाटतं 1-1.5 वर्ष तरी उलथापालथ होण्याची अजिबात शक्य नाही. भारतीय जनता पार्टी असेल का अन्य पक्ष असतील, कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला त्या ठिकाणी आमच्याजवळ 105 आहे, 40 आमदारांची गरज आहे. आणि 40 आमदारांसाठी कुठला तरी पक्ष फोडावा लागेल. पूर्ण पहा,
काँग्रेसचे 45 आहे, त्यातले 40 निघणार नाही. राष्ट्रवादीचे 54 आहे, त्यातले 40 निघणार नाही. मग आणायचे कुठून त्यामध्ये? आणि आजचं राजकीय समीकरण असं आहे, कुठल्या तरी पक्षाने भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाल्याशिवाय आमचं सरकार येणार नाही. कुठला तरी पक्ष ने पाठिंबा काढल्याशिवाय हे सरकार पडणार नाही. त्यामुळे भानगडी होतील, एकमेकाशी दुरावा होईल, काय असेल नकायला शिवाय घालतील, सगळे घालतील, पण हे सरकार टिकवण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. त्यामुळे ही भाबडी आशा आहे की आता हे सरकार कोसळेल आणि मग आम्ही राज्यावर येऊ किंवा आम्हाला राज्यकर्त्यासाठी आमच्याजवळ आमदार येतील. माझा जरा 40 वर्षाचा राजकीय अनुभव असा आहे या ठिकाणी की हे लवकर इतक्या अलीकडच्या कालखंडामध्ये होणं शक्य नाही. पुढे काय होईल मला माहिती नाही. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी. शुभ मंगलम, सर्व मंगलम, नक्षत्र मंगलम, अलंकार मंगलम. रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.